लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई वासी के दो ठिकानों पर आज नए हाई मास्ट की स्थापना के लिए शिलान्यास किया गया। मनपा अस्पताल के नजदीक सेंट मेरी चौक और दत्त गुरु सोसाइटी परिसर के पास लगने वाले दोनों हाई मास्ट विधायक मंदाताई मात्रे के एमएलए फंड से स्थापित होंगे। आज खुद विधायक मंदाताई मात्रे ने इन विकास कार्यों का पारंपरिक शिलान्यास किया। उन्होंने कहा कि प्रकाश व्यवस्था के कारण परिसर और महिलाओं की सुरक्षा में मदद मिलेगी। देखिए रिपोर्ट। तस्वीर में दिख रहा नई मुंबई वासी का सेक्टर 10 इलाका और दत्तगुरु सोसाइटी परिसर अब अंधेरे से प्रकाशमय होने वाला है। जी हां, बीजेपी विधायक मंदाताई मात्रे के एमएलए फंड से इन दोनों ठिकानों पर नए सोलर हाईमास्ट की स्थापना की जा रही है। आज खुद विधायक मंदाताई मात्रे ने सेंट मेरी चौक और दत्तगुरु सोसाइटी परिसर में लगने वाले इन दोनों हाईमास्ट का पारंपरिक शिलान्यास किया। इस अवसर पर विक्रम पराजुली, प्रताप भोसकर और बीजेपी के जिला उपाध्यक्ष नीलेश मात्रे समेत बीजेपी के तमाम स्थानीय पदाधिकारी और नागरिक बड़ी संख्या में मौजूद रहे। यहां स्थानीय नागरिकों की ओर से विधायक मंदाताई मात्रे का सत्कार किया गया। गौरतलब है कि मंदाताई मात्रे के एमएलए फंड से वासी के दर्जनों ठिकानों पर सीसीटीवी कैमरे और सोलर हाई मास्ट लगाए जा रहे हैं। आज नए हाई मास्ट का शिलान्यास करते हुए मंदाताई मात्रे ने विश्वास जताया कि ऐसी प्रकाश व्यवस्था से जहां चोरियां रुकेंगी, वहीं महिलाओं और बेटियों की सुरक्षा भी मजबूत होगी। उन्होंने विधानसभा क्षेत्र के लिए 350 करोड़ से अधिक की निधि उपलब्ध कराने की जानकारी देते हुए कहा कि इससे महानगर पालिका द्वारा सेवा और सुविधाएं विकसित की जाएंगी, जिसका सीधा लाभ जनता को मिलेगा। वाशी मध्ये सर्वात मोठी दत्तगुरु नगर सोसायटी आहे आणि या सोसायटी मध्ये अनेक लोक आपले सर्वसामान्य लोक राहतात इथे आणि त्यांच्या महिलांसाठी सुरक्षतेसाठी आपण सोलर हायमॅक्स बसवतो। सीसीटीव्ही कॅमेऱ्याने काय होतं, लाईट नसली तर फुटेज मिळत नाही आणि चोरांना मोकळीक मिळते। मग चैन चोरी असेल, घरपोडी असेल किंवा छेडखानी असेल, काही गाडी चोरी असेल, पण एवढ्या मोठ्या सोसायटीत काही घटना घडू शकतात। तर त्यासाठी खऱ्या अर्थाने सोसायटीमध्ये यांची व्यायामशाळा आहे, त्यांना मी 10 लाखाचं साहित्य दिलेलं आहे। माझी तर इच्छा आहे की महिलांनी पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं। आणखीन काही कमी असेल तर निश्चित मी मुकुंद विश्वासरावांना सांगेन की काय काय वस्तू कमी आहेत, किंवा या महिलांचा मोठा ग्रुप आहे, यांना सांगेन की आपण सांगा, अजून त्याच्यात मी आमदार निधीतून वस्तू देईन। पण निदान नुसतं आपण बोलतो असं नाही, तर ते काम केलं पाहिजे। आणि आता G+1 आपण बांधतो आहे त्या गार्डनमध्ये, तिथे G+1 50 लाखाचं बांधतो आहे आपण। आता हे आयमॅक्स आपण जवळजवळ वाशी प्रत्येक नगरसेवकाच्या विभागामध्ये 5-5 सोलर दिलेले आहेत। आज एक एक सोलरची किंमत आपल्याला माहिती आहे, 1 लाखाच्या घरामध्ये आहे। आणि त्या सुविधा आपण पूर्ण वाशी विभागामध्ये 30 सोलर, आणि अजून कोणी मागितलं तर त्यासाठी अजून आम्ही 5 सोलर वाशीसाठी ठेवलेले आहेत। आणि लाईटिंगसुद्धा आपण ठेवलेले आहे, ती सुद्धा आपण देतो। विशेष म्हणजे आमच्या महिला भगिनींना त्रास होऊ नये, अत्याचार अन्याय होऊ नये म्हणून आपण हे करतो आहे। कारण आपली महिला सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहोत। आणि विशेष मी महिला आमदार आहे, या लोकांचा माझ्यावर खूप मोठा विश्वास आहे। त्या विश्वासाला कुठे तडा लागू नये, तर विश्वास तसाच राहावा, त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असते। तर सर्वांना एक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, जे गरीब घरातली मुलं त्याच्यात शिकतील, मुली शिकतील,
तर ते आपलं जवळजवळ 850 कोटीचं काम मंजूर झालेलं आहे आणि आता आपण टेंडर प्रोसिजरला आहोत. महाराष्ट्र भवनचं पण काम वाशीमध्ये टेंडर प्रोसिजरला आहे. नवी मुंबईकरांना फायदा होईल, महाराष्ट्र भवन आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. छत्रपती शिवाजी महाराज आपले हिंदू सम्राट, त्यांचा भव्य दिव्य असा पुतळा असेल तिथे, सावित्रीबाई असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, यांची आपली महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार, आज इथे हरिनाम सप्ताह चालतो, ही आपली जी परंपरा आहे महाराष्ट्राची ते तिथे आपल्याला महाराष्ट्र भवनामध्ये बघायला मिळेल. सेंट्रल लायब्ररीचं 40 कोटीचं काम चालू आहे. जे विद्यार्थी आपले शिक्षण घेतात त्यांना त्या पद्धतीची पुस्तकं अभ्यास करायला लायब्ररी मिळत नाही ती आपण बनवतो आहे. आपण संपूर्ण गाव दत्तक घेऊन ते गावाचं आपण जवळजवळ कायापलट केलेलं आहे. बटरफ्लाय गार्डन आपण पाम बीचला बनवतो आहे. नवी मुंबई विमानतळ येते तर तिसरी नवी मुंबई पण होत आहे. असं असताना पर्यटन स्थळातलं पर्यटन वाढलं पाहिजे या हेतूनी हे माझं काम चालू आहे. आपला पालिकेत त्याचा रिन्यू वाढेल, लोकांना रोजगार प्राप्त होईल या पद्धतीने मी काम करते. वहीं दोनों ठिकानों पर हाई मास्ट लगाने से खुश स्थानीय नागरिकों ने विधायक मंदाताई महात्रे का आभार जताया. उन्होंने कहा कि लंबे समय से ऐसी सुविधाओं की जरूरत थी जिसे मंदाताई महात्रे ने अपनी विधायक निधि से पूरा करते हुए जनता के लिए बड़ी सौगात दे दी है. सर्वप्रथम मी मंदाताई महात्रेंचं धन्यवाद देते त्यांना, कारण ह्या सोसायटीमध्ये सोसायटी मोठी असल्यामुळं वीज पुरवठा सतत खंडित होत राहतो आहे आणि हे सोलरचं हे चालू केलं आहे ते खूपच म्हणजे स्तुत्य बाब आहे ह्या बाबतीत. आणि सुरक्षिततेसाठी म्हटलं तर आपले सिक्युरिटी गार्डवाले आहेतच, पण त्या व्यतिरिक्त थोडंसं काही म्हणजे चेन खेचणं, मंगळसूत्र खेचणं अशा गोष्टी ह्या लाईनला जरा घरपोडी तरी आता आहेतच, तर त्यासाठी हे सोलरचं तरी एक नंबरचं काम झालं आहे. वारंवार लाईट जात असते त्यामुळं ते आम्हाला खूप म्हणजे उपयोगाचं होईल. ॲक्च्युली आमच्या इथे हे जे CCTV कॅमेरे किंवा सोलर सिस्टम त्या लोकांनी चालू केले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार व्यक्त करत आहोत आणि तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी अजून काही प्रयत्न करता आले तर त्यांनी करावेत अशी आमच्या सर्व महिलांची अपेक्षा आहे आणि त्यांच्याकडे मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.